Hello student, today we are going to learn a new poem, Cuckoo, Unit 2. Let's sing a song. Cuckoo, cuckoo, what do you do? In April, I open my bill. In May, I sing all day. In June, I change my tune. In July, away I fly. In August, go, go I must. बघा याचा अर्थ अभ्यासूया आपण. कुक्कू कुक्कू व्हॉट डू यू डू, म्हणजे कुक्कू कोकिळ पक्षा तू काय करत आहेस. कोकिळ पक्षी यावर उत्तर देतोय, इन एप्रिल आय ओपन माय बिल, म्हणजे एप्रिलमध्ये माझी चोच मी उघडतो. इन मे आय सिंग ऑल डे, मे महिन्यात मी संपूर्ण दिवसभर गात राहतो. इन जून आय चेंज माय ट्यून, जूनमध्ये माझा स्वर बदलत जातो. इन जुलै अवे आय फ्लाय, जुलैमध्ये मी उडून जातो. इन ऑगस्ट गो गो आय मस्ट, ऑगस्टमध्ये मी दिसेनासा होतो. लेट्स सी अ की वर्ड. बिल म्हणजे चोच, ऑल डे म्हणजे संपूर्ण दिवसभर, चेंज म्हणजे बदलणे, ट्यून म्हणजे स्वर, फ्लाय म्हणजे उडणे आणि मस्ट म्हणजे आवश्यक आहे. हे शब्दार्थ तुम्हाला वहीत लिहायचे आहेत. ओके, नाऊ वी आर गोइंग टू सॉल्व अ एक्सरसाइज. क्वेश्चन 1, लिसन रिपीट अँड सिंग. माझ्यासोबत कविता बोला. कुक्कू कुक्कू व्हॉट डू यू डू, इन एप्रिल आय ओपन माय बिल, इन मे आय सिंग ऑल डे, इन जून आय चेंज माय ट्यून, इन जुलै अवे आय फ्लाय, इन ऑगस्ट गो गो आय मस्ट. नाऊ क्वेश्चन 2, फाइंड द रायमिंग वर्ड्स इन द पोयम. रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द. बघा, पहिल्या दोन ओळीत कुक्कू कुक्कू व्हॉट डू यू डू, कुक्कू अँड डू. दुसऱ्या दोन ओळीत इन एप्रिल आय ओपन माय बिल, एप्रिल अँड बिल. इन मे आय सिंग ऑल डे, मे अँड डे. इन जून आय चेंज माय ट्यून, जून अँड ट्यून. इन जुलै अवे आय फ्लाय, जुलै अँड फ्लाय. इन ऑगस्ट आय गो गो मस्ट, ऑगस्ट अँड मस्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, लिसन टू द नेम ऑफ मंथ्स, टेक द वन्स दॅट आर देअर इन धिस पोयम. म्हणजे कवितेत आलेले महिन्यांची नावं जी आहेत ती ओळखायची आणि टिक मार्क करायचे आहेत. कवितेत कोणते आलेत बघा, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट, ह्याच्यावर तुम्हाला टिक मार्क करायचे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 4, कॉपी द नेम्स ऑफ मंथ्स, राईट दिस नेम इन मराठी अलॉंग साईड. म्हणजेच महिन्यांची नावं पाहून लिहायची आहेत आणि हीच नावे बाजूला मराठीतून लिहायची आहेत. बघा बरं, जानेवारी, जानेवारी म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर. हा स्वाध्याय तुम्हाला वहीमध्ये पूर्ण करायचा आहे. ही कविता तुम्हाला पाठ करायची आहे. धन्यवाद.